नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला नवरात्राविषयी गोड पदार्थ दाखवणार आहे। जे तिखट पदार्थ खात नाहीत त्यांच्यासाठी हे खास गोड पदार्थ आहेत, ते तुम्ही बघा। आता मी सुरुवात करते। एक पॅन इथे ठेवला आहे, त्याच्यावर मी हे 2 ते 3 टेबल स्पून तूप घालून घेते। आता इथे मी 2 बटाटे शिजवून किसून घेतलेले आहेत, ते मी ह्याच्यामध्ये घालून घेते। हे चांगले आपण परतून घ्यायचे आहे। आता हे आपण कमी गॅसवर कमीत कमी 10 मिनिटे परतून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूया। त्याच्यामध्ये आपण परत तूप सोडून घ्यायचंय। इथे मी शाबूची खीर करणार आहे, त्यासाठी इथे मी 2 ते 3 टेबल स्पून तूप घेतलेले आहे। त्याच्यामध्ये मी शाबूचे पीठ घेतलेलं आहे, ते आपण ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे। इकडेही आपण हे बटाट्याचा खीस हलवत राहायचं आहे। कमीत कमी 10 ते 15 मिनिटं हे भाजून व्यवस्थित परतून घ्या। गॅस लोच ठेवा। हे अजून म्हणून इकडे परतच ना। आता मी इथे भिजवलेला 1 कप शाबू घेतलेला आहे, त्यातील मी इथे 2 चमचे शाबू त्याच्यामध्ये परतून घेणार आहे। इथे बोललं खोबरे ही 2 टेबल स्पून मी घेतले आहे, तेही थोडेसे मी परतून घेते। इथे मी हे अजून अर्धा कप दूध घातलेलं आहे। मी ते 1 कप दूध ऍड केले। आता आपण ह्याच्यामध्ये 1/2 कप साखर ऍड करूया। तुमचा गोड तुम्हाला किती लागतंय त्याच्याप्रमाणे तुम्ही साखर कमी जास्त करू शकता। इथे मी 1/2 कप घातलेली आहे। जो मी शाबू इथे ठेवला होता
रेलेला तो शाबू आता मी इथे भरून ऍड करते। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून वेलची घालून घेत आहे। वेलची पूड घालायची आहे। आता हे 5 ते 7 मिनिटे आपण शिजून घेऊया। तोपर्यंत आपण बटाट्याच्या शिऱ्याची पुढची रेसिपी करून घेऊया। आता आपला हे भाजून झालेलं आहे। इथे आपण आता इथे बघा मी केशर थोडेसे घालून 2-3 चमचे दूध घेतले होते ते इथे घालून ठेवले होते। ते दूध मी आता इथे ऍड करते। आणि इथे मी 1 कप साखर घेतली होती तीही इथे मी ऍड करते। इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोड कमी जास्त करू शकता। व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता ह्याच्यावर आपण थोडेसे केसर टाकून घेऊया। आणि इथे मी परत 1/2 कप दूध ऍड करते। साधारणपणे इथे मी 2 कप दूध घेतलेले आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही घट्ट पातळ असे करू शकता। इथे आपण आता 2 मिनिटं ठेवून देऊ। आणि हे आपले शाबूची खीर तयार आहे। आता हे बघा आपला इथे बटाट्याचा शिराही तयार झालेला आहे। आता आपण एका डिश मध्ये आता हे सर्विंग करूया। ही आपली शाबूची खीर तयार झालेली आहे। आपण आता एका बाउल मध्ये काढून घेऊया। आता ही मी गोड अशी उपवासाची डिश तयार केलेली आहे। ह्याच्यामध्ये मी वेलची पूड घालून घेतलेली आहे। आता इथे मी थोडे बदाम घालून घेत आहे। ही बदाम घालून घेत आहे। आता इथे मी पुटाचे लाडू ठेवले आहेत, शाबूची खीर ठेवली आहे, बटाट्याचा उपमा ठेवलेला आहे, शिरा ठेवलेला आहे, तके ठेवलेला आहे, हे फ्रूट लाडू ठेवलेले आहेत। अशा प्रकारे मी ही गोड डिश तयार केलेली आहे। तुम्हालाही आवडेल, तुम्हीही करून बघा। आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू, धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।